नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मते मित्रांनो तर पोस्ट ऑफिस भरती दोन हजार तेवीसचा ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे या भरतीची तिसरी मेरिट लिस्ट ही जाहीर करण्यात आली तर ती मेरिट लिस्ट कशाप्रकारे पाहायची याची जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन नह व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सगळ्यात आधी आपल्याला गुगलमध्ये द्यायचं आणि सर्च करायचं जीडीएस ऑनलाईन ही प्रोसेस तुम्ही मोबाईलमधून देखील करू शकता मोबाईलसाठी देखील सेमच प्रोसेस असणार आहे मित्रांनो तर जीडीएस ऑनलाईन सर्च केल्याबरोबर पहिलीच वेबसाईट येईल बघा इंडिया पोस्ट एस डॉट जी ओ डॉट इन तर अशा प्रकारची वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर क्लिक करायचं या वेबसाईटची जी डायरेक्ट लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तर तुम्ही डायरेक्ट तिथून देखील येऊ शकता तर या वेबसाईटवर आपल्याला आल्यावर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर इथूनच आपण फॉर्म भरला होता तर या पोस्ट ऑफिसवरती दोन हजार तेवीसची जी तिसरी मेरिट लिस्ट आहे ती जाहीर करण्यात आली यावरती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता की सप्लिमेंटरी लिस्ट थर्ड ही रिलीज करण्यात आले तर ती पाहण्यासाठी शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट म्हणून एक पर्याय दिला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि आपला जो राज्य आहे महाराष्ट्र ते सिलेक्ट करायचं ते सिलेक्ट केल्यानंतर के आपल्याला सगळ्यात खाली सप्लिमेंटरी लिस्ट थर्ड म्हणून दिलेलं आहे बघा तर त्याच्यावरती क्लिक करायचं सप्लिमेंटरी लिस्ट थर्डवरती क्लिक केल्यानंतर तिसरी वेटिंग लिस्ट किंवा मेरिट लिस्ट ही अशा प्रकारे डाउनलोड होणार आहे तर मोबाईलमधून देखील तुम्ही सेम प्रोसेस करून ही मेरिट लिस्ट ही डाउनलोड करू शकता तर या अशा प्रकारची ज्यांची जी नावे आहेत या तिसऱ्या मेरिट लिस्टमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचे रेफरन्स नंबर रजिस्ट्रेशन नंबर असतील रेफरन्स नंबर असतील किंवा नाव असेल पर्सेंटेज असेल ही संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिली आहे जर तुमचं नाव आहे का ते एकदा पहा तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आहे का ते पहा जर तुमचं नाव रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुमची जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला करून घ्यायचे जर तुमचं सिलेक्शन या लिस्टमध्ये झालेलं असेल मित्रांनो आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जर या लिस्टमध्ये दिलेला असेल तर तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बावीस पाच दोन हजार तेवीस पूर्वी जाऊन आपले जे तुमचं हेड ऑफिस असणार आहे त्या हेड ऑफिसमध्ये जाऊन तुमचे कागदपत्र पडतात आणि म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एक करून घ्यावं लागणार आहे तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तसेच आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद